अपेक्षेप्रमाणे टीम इंडियाने वेस्ट इंडिजची पहिल्या वन डे मध्ये अक्षरशः धुळधान केली वेस्ट इंडिजचे फलंदाज बावीस ओव्हरमध्ये फक्त एकशे चौदा धावा करून सर्वबाद झाली कुलदीप यादव याचे गरगर वळणारे बॉल आणि त्याला रवींद्र जडेजाची मिळालेली साथ यामुळे वेस्ट इंडिज प्लेयरचा डाव अवघ्या बावीस ओव्हर मध्ये एकशे चौदा धावांवरच आटोपला मालिकेत एक शून्य ने आघाडी घेतलेल्या भारताच्या विजयाच्या चर्चेपेक्षा चर्चा झाली ती सूर्यकुमार यादवच्या जर्सीची आज सूर्यकुमार यादवने खेळादरम्यान संजू सॅमसनची जर्सी घातली होती यामुळे संपूर्ण क्रिकेट शौकीन मात्र शॉक झाली सूर्यकुमार यादवने नेमकं असं का केलं तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही अजूनही आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा कालच्या सामन्यात भारताच्या बॉलिंग युनिट समोर वेस्ट इंडिज संघ अगदी पत्त्याप्रमाणे कोसळला विजयासाठी एकशे पंधरा धावांचं आव्हान भारताने पाच गाड्यांच्या मोबदल्यात सहज पार केलं आणि यासोबतच टीम इंडियाने मालिकेत एक शून्य अशी भक्कम आघाडी सुद्धा घेतली आजच्या या सामन्यात भारताकडून रोहित शर्मा सलामीला आला नाही ईशान किशन आणि शुभमन गिल यांनी डावाची सुरुवात केली एकशे पंधरा रनाचे माफक आव्हान घेऊन उतरलेल्या टीम इंडियाचे सलामीचे फलंदाज ईशान किशन आणि शुभमन गिल सावध भूमिका घेऊन खेळत होते पण जयदेन सिल्स याला जोरदार फटका खेळण्याच्या प्रयत्नात शुभमन गिल ब्रँडिन किंगच्या हाती झेल देऊन परतला यानंतर अपेक्षेप्रमाणे विराट कोहली मैदानात येण्याचे चाहते वाट पाहू लागले पण मैदानात आला तो तो सुपला किंग सूर्यकुमार यादव सूर्यकुमार यादवने आपली नेहमीची जर्सी न घालता संजू सॅमसन याची जर्सी घालून मैदानात उतरला हे पाहून संपूर्ण क्रिकेट रसिक मात्र शॉक झाले संजू सॅमसनची जर्सी सूर्यकुमार यादवने नेमकी का घातली असावी याचे उत्तर मात्र क्रिकेट रसिकांना मिळालेले नव्हते त्याचं झालं असं सामना सुरू होण्यापूर्वी संघ कडून प्रत्येक खेळाडू खेळाडूला ज्याच्या त्याच्या नाव असलेली आणि नंबर असलेली जर्सी दिली जाते सूर्यकुमार यादवला ही जर्सी देण्यात आली पण सूर्यकुमार यादव हा आपल्या साईजपेक्षा एक्स्ट्रा साईजची जर्सी घालत असतो आणि त्याची आता दिलेली जर्सी मात्र एकदम तंतोतंत फिट बसत होती आता ऐनवेळी करायचं काय म्हणून त्यांनी संजू सॅमसनची जर्सी निवडली बी सी सी टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी आडिडास कंपनीसोबत स्पॉन्सरशिप केलेली आहे आणि तेच हे जर्सी आणि इतर क्रिकेट साहित्य खेळाडूला या आडिडासकडूनच पुरवलं जातं तिसऱ्या क्रमांकावर उतरलेल्या सूर्यकुमार यादवने पंचवीस चेंडू मध्ये एकोणीस धावा केल्या त्यामध्ये एक आपला उतुंग षटकाराचाही समावेश होता परंतु सूर्यकुमार यादव मोठी खेळी करू शकला नाही मोठी बॉलिंगवर एलडब्ल्यू आउट होऊन तो एकोणीस धावावर तंबूत परतला सूत्रांच्या माहितीनुसार दुसऱ्या वन डे सामन्यासाठी सुद्धा सूर्यकुमार यादवला जर्सी मिळणं थोडं अवघडच जाईल कारण संघ व्यवस्थापकांनी पाठवलेली हो जर्सी त्याला दुसऱ्या वन डे सामन्यानंतरच मिळण्याची शक्यता असल्याचं बोललं जाते त्यामुळे दुसऱ्या वन डे सामन्यामध्ये सूर्यकुमार यादव नेमकी कोणाची जर्सी घालून खेळणार हा क्रिकेट रसिकांना पडलेला प्रश्न आहे मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा